नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, फायनली 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा जो एक्झाम फॉर्म आहे, तर या भरण्यासंदर्भातली जे महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून ऑफिशियल अपडेट आहे, तर ती आलेली आहे. आता तुम्हाला एक्झाम फॉर्म कुठून कधीपर्यंत भरता येणार आहे, तो एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, कधीपर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी सरांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटणाने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी 12वी बोर्ड संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक नवीन प्रकटन जे आहे तर ते जारी करण्यात आलेलं आहे. यामध्ये बघू शकता, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत. म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी मार्च 2025 जी 12वीची एक्झाम होणार आहे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये एक्झाम फॉर्म भरावा लागतो. तर हा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी काही कालावधी या ठिकाणी बोर्डाकडून देण्यात येत असते. तर ती डेट आणि तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, फॉर्म कसा असणार आहे, तुम्हाला कुठे भरता येणार आहे, याची सविस्तर माहितीसुद्धा आपण पुढे बघणार आहोत. जसं की आता यामध्ये बघा, कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. जे की व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी असेल, सर्व शाळांचे पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी असेल, एखाद्या विद्यार्थ्यांचं मागं जुलै ऑगस्टमध्ये किंवा फेब्रुवारी मार्च 2024 जे एका दोन विषय राहिलेले असेल, ते विद्यार्थी पुन्हा या ठिकाणी जे आहे अप्लाय करू शकता. नावनोंदणी प्रमाणपत्र म्हणजे जे खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 भरलेले आहे ऑनलाईन फॉर्म, तेसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरू शकता. त्यानंतर तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन किंवा ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरवायचे आहेत. आणि हे जे डेट आहे, म्हणजे सर्व विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरू शकतात, परंतु ते ऑनलाईन नाही तर त्यांना आपापल्या महाविद्यालयामध्ये एक फॉर्म दिला जाईल, हार्ड कॉपी दिली जाईल. ती फॉर्म भरून त्याच्यासोबत आधार कार्ड झेरॉक्स, मागचे काही 10वी 11वीचे मार्कशीटचे झेरॉक्स वगैरे लावून तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे. तर ते फॉर्म कधीपर्यंत तुम्ही भरू शकता, या ठिकाणी डेटसुद्धा दिलेली आहे. 1/10/2024 ते 30/10/2024 जे आहे तुम्ही 12वीचे जो एक्झाम फॉर्म आहे तर तो आपल्या महाविद्यालयामध्ये जाऊन भरू शकता. 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2024 तुम्हाला या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीत दिला जाईल किंवा तुम्हाला फॉर्म हवा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन टाकेल, तिथून तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून जो आहे तर तो सबमिट करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन टू HSC एक्झामिनेशन ऑफ फेब्रुवारी मार्च 2025 हा एक्झाम फॉर्म तुम्हाला दिला जात असतो. यामध्ये मग तुमचं नेम असेल, लास्ट नेम असेल, कॅन्डिडेट नेम, मदर नेम, फादर नेम, ॲड्रेस, पिनकोड असेल, मोबाईल नंबर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ही सगळी माहिती तुम्हाला कशा पद्धतीने भरायची आहेत, कुठं फोटो सिग्नेचर काय लावायचं आहे, वरती युडाईज नंबर काय टाकायचा आहे, स्कूल इंडेक्स काय टाकायचा आहे, याची माहिती, सब्जेक्ट तुम्हाला कशी फिल करायचे आहे, यावरती आपल्या डिटेलमध्ये एक चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्यामध्ये एक एक स्टेप तुम्हाला या फॉर्मबद्दल दिलेला आहे, कसं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणून, ते सविस्तर तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या फॉर्मचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तो फॉर्म डाउनलोड करून तुम्ही सरळ सरळ तुमच्या महाविद्यालय सबमिट करू शकता आणि आपला एक्झाम फॉर्म भरू शकता. 10वीची अजूनही डेट आलेली नाही आहे, जशी 10वीची सुद्धा डेट येईल तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्यात येईल. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.